मी खरंच करते ते बरोबर करते का, टॅटू आणि ती सुई असते ते, त्याच्याने काही होणार तर नाही आपल्याला. मम्मीलाही कळवलं नव्हतं की मी काहीतरी करणार आहे हातावरती, तर मम्मीने असं म्हणजे की नाही बिलकुल नाही, टॅटू म्हणजे काय तुला माहिती का, हे कायमचं होणार आहे, मग तू काढू शकत नाही, पुढे स्किन काढावी लागेल वगैरे वगैरे, ऑपरेशन करावं लागेल वगैरे वगैरे, हे सगळं झालं. पण ॲज युजल आपण आयांचं कुठे ऐकतो. नमस्कार, मी आहे दीप्ती सोनवणे, माझं रिअल नाव आहे दीप्ती सोनवणे, आणि मी तुमची नावडती दुर्गेश्वरी तुला शिकवीन चांगला जडा झी मराठीमधून. तर मला असा प्रश्न विचारला आहे की तुमच्या टॅटूबद्दल तुम्ही काही सांगू शकाल का. सो येस, याच्या मागची एक स्टोरी आहे. मी आणि माझा भाचा सोहम, सो आम्ही दोघे असेच, म्हणजे मला तर उन्हाळ्याची सुट्टी होती आणि त्यालाही होती, आणि आम्ही विचार करत होतो की काय करूयात आपण, आता बोर तर झालं आहे, रोजचे गेम्स वगैरे खेळून आम्ही बोर झालो होतो. घरात फक्त मम्मी होती त्यावेळेस, डॅडी कुठेतरी बाहेर गेले होते. डॅडी, मी आणि माझा भाचा, आम्ही तिघंच होतो घरात. आणि मला असं, आम्ही ना मोबाईलवरती काहीतरी करत होतो, तेव्हा ना मला टॅटूचे असे हे दिसले, रील्स दिसले किंवा काय. सो मी म्हटलं की आपण सोहम आपण एक काम करूयात, आपण आहे ना एक टॅटू करूयात. म्हणजे मला तसंही त्याच्या, म्हणजे मी ॲक्टिंग क्षेत्रात यायच्या आधीच ही गोष्ट घडली होती. सो मग मी तो विचार केला की आपण करूयात चल. मग मी जस्ट असं सर्च करत होते, पण त्याच्या आधी ना एक क्लिक झालं की इंस्टाग्रामवरती मला ना टॅटूवाला, म्हणजे माझा हा जो टॅटू काढला तर तो व्यक्ती मला कधीपासून फॉलो करत होता, आणि तो मला सतत सांगत होता की माझं टॅटूचं हे आहे, मोठं शॉप आहे, सो प्लीज तुम्ही मॅडम माझ्याकडून करून घ्या. मी तेव्हा थिएटर करत होते, मी तेव्हा पुण्यातच होते, म्हणजे मी आणि पुणे मुंबईची नाटकं वगैरे आम्ही थिएटर वगैरे सगळं करत होते, आणि लोक थोडी ओळखत होती मला त्या ह्याच्यानुसार. मग त्या व्यक्तीने मला सांगितलं की आपण टॅटू काढूयात का, मग मला एकदम क्लिक झालं की हां म्हटलं काढू शकतो, आणि तो लकीली पुण्यातच होतं त्याचं शॉप. मग मी त्याला डायरेक्ट पिंग केलं की म्हटलं मला आता टॅटूची आहे, म्हणजे आता काय सुट्टीच आहे, सो काय करायचं म्हणून कळत नाही, म्हणून मग मी टॅटू काढते. सो त्याला पिंग केल्या केल्या लगेच त्याचा रिप्लाय आला की ठीक आहे मॅडम, मग मी घरी येतो किंवा तुम्ही शॉपला याल का. मी म्हटलं नाही, तुम्ही बेटर आहे की तुम्ही घरी आलात तर मला खूप मजा येईल. सो ते घरी आले, एक दीड तासामध्ये ते घरी आले, आणि तोपर्यंत म्हणजे माझं असं होतं की मी खरंच करते ते बरोबर करते का, टॅटू आणि ती सुई असते ते, त्याच्याने काही होणार तर नाही आपल्याला, किंवा मी असं बरंच ऐकलं होतं की रॅशेस येतात किंवा काय होतं, हात सुचतो किंवा काय ती जागा सुचते किंवा काहीतरी प्रॉब्लेम होऊ शकतो. मम्मी तो यायच्या आधी मम्मीलाही कळवलं नव्हतं की मी काहीतरी करणार आहे हातावरती. सो मी आणि माझा भाचा सोहम आम्ही दोघांमध्येच असं चाललं होतं की चल ठीक आहे करूयात, चल जाऊ देत. तो आल्यावरती मग मम्मी काहीच बोलू शकत नाही, म्हटलं ठीक आहे चल. तो व्यक्ती घरी आला, मग मला मम्मीने विचारलं की कोण आहे काय आहे. मम्मी सांगितलं की मला आहे ना मम्मी टॅटू काढायचं आहे हातावरती, तर काढते. तर मम्मीने असं म्हणजे की नाही बिलकुल नाही, टॅटू म्हणजे काय तुला माहिती का, हे कायमचं होणार आहे, मग तू काढू शकत नाही, पुढे स्किन काढावी लागेल वगैरे वगैरे, ऑपरेशन करावं लागेल वगैरे वगैरे, हे सगळं झालं. पण ॲज युजल आपण आयांचं कुठे ऐकतो. आणि मग नंतर मी आणि सोहम, मग आम्ही म्हटलं की चल जाऊ देत काढूयात. आणि मग त्यांनी मला विचारलं की तू काय काढणार आहेस, म्हणजे काय हवं आहे तुम्हाला टॅटूमध्ये, पानं फुलं लोक देवांचं वगैरे काय हे फेस काढतात वगैरे वगैरे वगैरे. सो मी म्हटलं की ठीक आहे मी माझ्या नावाचं काढते. मग म्हटलं माझं नाव दीप्ती आहे, तर म्हटलं की मला सगळे शॉर्ट फॉर्ममध्ये दीप्स असं म्हणतात, सो आपण दीप्स काढूयात. माहीत नाही मला डोक्यात का असं आलं, माझं नाव तर दीप्ती आहे, मग दीप्स काय लिहायची काय गरज होती मला, आत्ताही काही कळत नाही, पण त्यावेळेस जे सुचलं ते मी केलं. म्हटलं की चला DIPS असं आपण करूयात. सो हे DIPS असं आहे, पण ते सगळ्यांना वेगळं वाटतं वाचताना, दीपा का काय काहीतरी वेगळेच वाचतात म्हणजे लोक, मला माहिती नाही, पण ते DIPS असा तो टॅटू आहे. याच्या मागची अशी काही वेगळी स्टोरी नाही आहे, बस फक्त एवढंच की उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्हाला काहीतरी वेगळं काहीतरी करायचं होतं, म्हणून आम्ही हे केलं. आणि माझा भाचा आहे तर तो आता मेडिकल फील्डमध्ये आहे, त्याच्यामुळे त्याला स्ट्रिक्टली सांगितलं होतं की हे असलं फाल बिलकुल नाही, म्हणजे टॅटू वगैरे बिलकुल काढायचं नाही. आणि मग मी काढला, आणि मला मग इतकं जे काय दुखलं, म्हणजे इथे पण आहे आणि माझ्या पायावरती पण टॅटू आहे, कलरफुल टॅटू आहे पायावरचा, पानं आणि फुलं म्हणजे अशी बदामाचं हे आहे झाड आहे माझ्या पायावरती, जे सुचलं ते मी केलं. आणि त्या व्यक्तीने पण म्हणजे जबरदस्त, म्हणजे तो तर माझं थिएटर बघतच होता आणि त्याच्यामुळे तो माझा खूप मोठा फॅन असल्यामुळे तो मला अजून अजून हे काढा ते काढा ते काढा
हे असं सगळं करत होता. मी म्हटलं नाही बस एक आणि दोन, बस एक पायावरती आणि एक ह्याच्यावरती बस. सो अशा रीतीने मी हा टाटू काढला. आणि गंमत अशी झाली की आता मी सिरियलमध्ये काम करते, डेली सोप आपण करतो, तर मला सगळेजणं ओरडतात की तुम्ही ॲक्टिंग क्षेत्रात आहात, तुम्ही एक कलाकार आहात, तुम्हाला नाही चालणार असे टॅटू वगैरे, नाही चालत आपल्या कलाकारांना. पण तेव्हा गोष्ट वेगळी होती. तेव्हा मी सिरियल कधी के म्हणजे आय मीन नव्हते मी सिरियलमध्ये, पण मी थिएटर केल्यामुळे मग म्हटलं की जाऊ दे ठीक आहे, एका हे ओडिशाने काय होणार आहे. पण आता मला त्रास होतो, त्रास मीन्स सर वगैरे ओरडतात, तो हा टॅटू दिसतोय लप हे ते. पण आता इकडे दुर्गेश्वरी नाव असल्यामुळे ते डी दिसतं, म्हटलं ठीक आहे ते दुर्गेश्वरीचं डी आपण चिकटवून टाकू, असं करून तो टॅटू आहे. आणि इथे सर लोक मला खूप ओरडतात, पण ठीक आहे काहीच हरकत नाही, काय करू मी आता, तो टॅटू मी काढू पण शकत नाही. सो इट्स माय स्टोरी बिहाइंड द टॅटू. थँक्यू.